पवार यांनी एक मोठं विधान केल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीनंतर कौटुंबिक संबंध सुधारू शकतात असं त्या म्हणतायत. फुटीवर सुनेत्रा पवार यांनी मोठं विधान केलंय. महत्वाची बातमी आपण पाहतोय. सुनेत्रा पवार यांनी हे मोठं विधान केल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीनंतर कौटुंबिक संबंध सुधारू शकतात असं आता सुनेत्रा पवार म्हणतायत. आणि फुटीवर सुनेत्रा पवार यांचं हे मोठं विधान समोर येत आहे. आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल. सध्या आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर. आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांनी हे मोठं विधान केलेलं आहे. निवडणुकीनंतर कौटुंबिक संबंध सुधारू शकतात असं ते म्हणतायत. बरोबर, आपल्याला कल्पना अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया आली आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना आपण पाहिलेल्या आहेत. आणि या सगळ्या मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार या विधानावर जेव्हा सुनेत्रा पवार यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी निवडणुकीनंतर आमच्यातले कौटुंबिक संबंध सुधारू शकतात अशा पद्धतीची आशा जी आहे ती व्यक्त केलेली आहे. एकूणच या सगळ्या आताच्या दावे प्रतिदावे आणि वैयक्तिक टीका जी होताना पाहायला मिळत होती त्यात सुनेत्रा पवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की निवडणुकीनंतर आमच्यातले कौटुंबिक संबंध जे ते सुधारू शकतात हे आशादायी वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यात त्यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलेलं आहे. हो नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.